आई हा तू खालच्या गल्लीत निमंत्रण देऊन आली. अरे वय सुमन जाऊन आले. हा बघ म्हणजे परत जायला नको. नाही सौर्या सौर्या एक महत्वाचं काम राहिलंय बघ. आता काय हे गे लिस्ट आणि एवढं सामान घेऊन ये. अरे ह्यांना सांगितलं असतं पण हे फोन करतच ठेवून गेलेत नव्हता. ठीक आहे तूच जाण घेऊन ये जा. हे तर पिशवी शितली मग कसं वाटतंय? कस ते माहित नाही पण वेगळंच वाटतंय बघ. वेगळंच म्हटलं म्हणजे फुलपाखरासारखं इकडे तिकडे बागडवस वाटतंय. चांगलंच आहे की ए शितले काय काय वाटतंय ते सांगून ठेव. म्हणजे आमच्या टायमाला माहित असलेलं बरं ना. मग कसं रे आता कुठं लग्न झालंय आणि आताच असे विचार करायला लागलाय वय तुम्ही. अग नाही ग गंमत केली. बरं ऐक शितले तुला ढोवायला लागलेत काय ते तरी सांग की. म्हणजे असं काय खाऊ पिऊ वाटतंय काय असं वेगळं करू वाटतंय का? ऐका की म्हणजे आतापासून मला असं कधीच वाटलं नाही पण आता खरंच वाटायला लागलंय बघा. काय वाटतंय तुला? वय वय काय ते पटकन सांग म्हणजे आताच बनवायला घेते. वय ऐका तर मला काय खावस प्यावस वाटत नाही. मग मला का नाही बंदूक चालवाविषयी वाटते काय? ग काय वाटते? अग बंदूक 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 चालवायची मला. काय बाई काय पण वाटत हिला उग आपली उचलली जी बन लावली टाळ्याला. अग शितले कसलेही काय डोळे लागतात का तुला? नाहीतर काय मी हे आधी असलं कधीच ऐकलं नव्हतं. मग काय झालं मला काय उगाच वाटत म्हणजे मी खोटं बोलते. अग तसं नव्हे पण हे असलं डोळा म्हणजे अनबिन नाही मला वाटतंय तर वाटतंय आणि मला तेच करायचंय. अग होय पण तुझं हे असलं डोळा आम्ही कसं पुरवणार? अजिंक्य बरोबर राहू ना काय बसू चाय लागले हिला. शितले तू एक काम कर तू ये ना तुझ्या नवऱ्याला जाऊन सांग अग तेच तुझे असले डोळे पुरवू शकतील. वय शितले तू ना अजिंक्यला कॉल कर वही कर सकता ये सब. हे बयानो चला आपण आपलं आपलं काम करूयात. या बयाच्या नादाला लागत बसलो ना तर ही आपल्याला यार्ड लावल. चल कसले डोळे काय ग शितले हॅलो भयो मला एक इच्छा झाली. बोला मॅडम बंदा हजर आहे. मला बंदूक चालवायची. बंदूक खेळण्यातली आणून देऊ का? तुम्हाला अगदी चेष्टा सुचते वय. तसं नाही पण असले डोळे कुणाला लागत नाहीत ना म्हणून म्हणलं. पण मला लागलेत. तुम्हाला खरी आणायला जमणार आहे तर सांगा नाहीतर माझं मी बघते. ए माझी बाई असं लगेच टोकाचं बोलू नको बाई. मग नाहीतर काय नवरा म्हणून एक गोष्ट सांगितली त्यात मी तुमचं असं वय. नवरा म्हणून एवढं तर करा. काय बी करा पण आजच्या कार्यक्रमाच्या आत माझं डोळा पुरवा. मिसेस फौजी लईच डेंजर आहेत. आजा आता करा कुठन तरी बंदूक पाहिजे नाहीतर कार्यक्रम काय होत नसते. चल प्रेसिडेंट व्हॉट इज दिस? दागिने आहेत. दुसरं काय तवा? दागिने आहेत ते आम्हाला बी दिसतंय की पण एवढे दागिने घालायची काय गरज आहे? अहो आम्हाला आई साहेबांनी सांगितलंय. त्या म्हणाल्या तुम्ही आता देशमुखांची सून आहे त्यामुळे तुम्हाला शोभल असंच जा कार्यक्रमाला. आता तुम्हीच सांगा तिथं जमलेल्या सगळ्या बायकांमध्ये सगळ्यात जास्त दागिने आमच्या अंगावर असले पाहिजे का नाही? शेवटी देशमुखांच्या इज्जतीचा सवाल आहे नाही का?
पण वेअर आर यू गोइंग? ते शीतलचं डोळ्या जेवण तिकडे चाललोय. अजून काय माहिती पाहिजे तुम्हाला? नीट बोला की मग. हो आम्ही नीटच बोलतोय की तुम्हीच आपल्या आम्हाला प्रश्न विचारताय. बरं आम्ही येतो. आम्हाला लई गडबड आहे. तुमच्यासाठी जेवण करून ठेवलंय तेवढं जेवून घ्या हा. आणि हो एवढे बॉक्स पण प्लीज ठेवून द्या बरं का. आम्हाला खरंच लई गडबड आहे. येतो आम्ही. भैया काय झालंय? म्हणजे एवढा का मूड खराब केलाय तुम्ही? नाही म्हणलं ना ह्या बाईंनी ताई साहेबांची आई साहेबांची ढाल करून आमचं सगळं बळकावलंय. आम्हाला त्रास व्हावा म्हणून आता सगळं दागिने घालून शीतलच्या घरी कार्यक्रमाला निघून गेली. मी एक बोलू का? नाही म्हणजे भैया तुम्ही एक किती दिवस नाकारत राहणार? अहो अजिंक्य शीतलला त्रास देण्यासाठी तुम्ही जयश्रीने लग्न केलं, पण या सगळ्यात तुम्हाला जास्त त्रास होतोय. नक्की काय म्हणायचंय तुला? स्पष्ट बोल. हे बघा भैया, तुम्ही मला विचारलंय तर मला असं वाटतंय या सगळ्याला काही अर्थ राहिला नाही. तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा. अहो तुम्ही आमदार व्हायचं होतं भैया, विधानसभेत जायचं. अहो आपण सगळा जनसंपर्क गोळा केला होता ना, त्याचं काय झालं? भैया फायनली मला असं वाटतं की तुम्ही जयश्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करा. शीतलची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही ह्या जन्मात, नाही आणि कधीच नाही. आईला खर तर आमचंच चुकलंय बघ. आम्हीच आम्हाला शिक्षा करून घेतली पाहिजे. त्या दोघांना त्रास द्यायच्या नादात आम्हीच आमच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय. राहुल भाऊ इकडे ना. भाऊजी बोला की काय काम काढले? मला ना बंदूक पाहिजे आणि खरी बंदूक. काय बंदूक? त्याला काही असं झालं की मी तुझ्याकडे वस्तारा मागितले अगत. राहुले उगच लांबड लावू नको. कुठं मिळते ते सांग. अरे पण बंदूक कशाला पाहिजे तुला? कोणाचा गेम बिम वाजवणार अस का? काय आपल्या गावात अतिरिक्त घुसल्यात. थांब दोनों मिलकर उसे मारेंगे. पण आपल्या गावात कशी आली ती? हा तुझा माग काढत आली असणार आहे. जाऊ तुझी केक काल. हाय का कोण? किती फिल्मेस रे तू? आपल्या गावात काय मरायला येतेस ती? काहीतरी उपलासारखं बोलतेस. पण बंदूक कशाला पाहिजे तुला मग? अरे तू कुठं मिळते ते सांग की बाबा. अरे असं कसं कधील बंदूक? कोण कारण सांगितलं पाहिजे त्याला. हे बघ खरं कारण असं आहे की शीतलला डोळे लागले म्हणून पाहिजे. आता हे कारण सांगून चालणार आहे त्यांना? काय बंदूक चालवायचं डोळ तिला का नवलच आहे? कशाला आलो तुझ्याकडे काय माहिती? काम होणार नाही ते नाही फुकटची डोकेदुखी. हॅलो काय हो मिळाली का बंदूक? नाही बंदूक नाही रणगाडा मिळाला चालेल का? ओ लई अडक्यात बोलल का? लक्षात ठेवा नाही डोळा पुरवलं तर कार्यक्रम होऊ देणार नाही. फायरिंग झालेलं दिसतंय वाटतंय. ए खर बसतोस का जरा? चिल फौजी चिल, टेन्शन मत ले हो. माझा कॉन्फिडन्स ठेवा जरा. चला एक आयडिया देत. राहुल टाटे नाम है हमरा. आपल्या जवळ सगळं सोल्युशन असतंय. या शिकले सगळ्या बायका जमल्यात कार्यक्रमाला सुरुवात करूया का? अगं त्यांना किती वेळ थांबून घ्यायचं? वय पण तुला काय करायचंय ना ते नंतर कर. आता ग काकी असं कसं? मला ज्याचं डोळा लागलं ते आताच केलं पाहिजे ना, नंतर करून कसं चालेल? अगं पण ते बायका किती वेळ ताटकळत थांबणार आहेत? त्यांचं काय करायचं? ऐका आता माझ्यासाठी कार्यक्रम ठेवलाय ना आणि तुम्ही मलाच नाराज करा. शीतले
खाण्यापिण्याचं काय असेल तर सांग बर का। ही काय उगस हिज? आधीच लय उशीर झालाय, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया, उगस नंतर उशीर नको का? नाही काकी काकी, 5 मिनिटं थांबके, मी काय तर बघते, नाहीतर मग सुरू करू आपण। 5 मिनिटं काकी शितले, 5 मिनिटं ऐक तर। आता जर का तुम्ही आला नसता ना तर तुमचं काय बिखर नव्हतं बघा। वही की आता चल की। चला अर तुझा कार्यक्रम आहे ना, कुठे निघाले तुम्ही? पाहून चाललोय, येतोस? शितले आई व्हायला निघालीस तू, अंगातली खोडी काय जात नाही तुझ्या, तुझ्याशी काय सरळ बोलायचं ना तेच कळत नाही मला। कुठे चाललाय सांगून तरी जाऊ की? शितले अग, शितले ही कुठे गेली म्हणायची? गेली दाजीन बरोबर पळून गेली। काय? त्या दोघांनी मला तेच सांगितले, तेच सांग तुम्ही। अरे देवा, ही पोरगी तर नाही काय कळतच नाही, आता कुठे गेली म्हणायची? अक्का शितले तुला खरंच डोळे लागलेत ना, गंड होतीस मला, परीक्षा तर घेत नव्हतीस ना माझी? लय होतात आओ काओ, तुमचा भी माझ्यावर विश्वास नाही वे। अगं तसं नाही, मग नाही तर काय, मला इच्छा होऊ शकत नाही वे, मी का घेईन तुमची परीक्षा? असं म्हणलो का मी? मग कसं म्हणलं? जाऊ द्या, मला नाही चालवायची आता। ए बाई असं म्हणू नको, सॉरी बाई चुकलं माझं, अगं लय धडपड करून ही बंदूक आणली, तू चालव बाई, तिकडे कार्यक्रम खोंबल का? करायलाच नव्हतं पाहिजे का? विचारलंच नव्हतं पाहिजे मी तुम्हाला, तरी कार्यक्रमाचीच पडले। अगं तसं नाही, सॉरी चुकलं माझं, सॉरी। मला नाही हो, ह्या जीवाला वाटतंय आर्मीत मी जाणार आहे का हे? ठीक आहे बाई ठीक आहे, थांब तुला सगळी माहिती सांगतो मी। हे बघ, त्याला एअरगन म्हणतात आणि याचे पार्ट कसे कसे असतात ते सांगतो, इथं बुलेट असतात आणि बुलेट काय याच्यातले खरे नसतात काय? भाऊजी अहो, मला शिकवा म्हणून सांगितलं नव्हतं, चालवायचे म्हणून सांगितलं होतं, आणा इकडं। हा बर, हे बघ बंदूक अशी धरायची, नेम असा लावायचा आणि असं ट्रिगर दाबायचं। बर आणा इकडं। जमल ना तुला? न जमायला काय झालं, आर्मीचे एवढे व्हिडिओ बघितलेत की जमणारच। ठीक आहे चालो, पण शितले बंदूक चालवायची सोपी असते, अचूक नेम धरायचं लय अवघड असत, त्याला लय ट्रेनिंग लागत। बघ तुला जमते का, नाहीतर मी काय? मिसेस पौजी जमले की तुम्हाला आणि एकदम परफेक्ट। मग समजलं काय तुम्ही मला? हा कधी कधी चुकून लागतो नेम, नेहमी लागलं असं काय नाही। असं वय? बर बघा मग आता बघूगी। Thank you.
परत एकदा. आता बोला. माते सॉरी चुकी झाली आमची, परत असं नाही बोलणार. बस आओ असं काय करताय? आता तुमच्या बरोबर राहायचं म्हणजे एवढं जमलंच पाहिजे की. शेवटी फौजी सारखा अवघड टार्गेट ठरलंय मी. असं म्हणतेस होय? मग नाही तर काय. फौजी मी खरंच लई नशीबवाले तुम्हाला, तुम्ही जोडीदार म्हणून मिळाला. एवढं करता तुम्ही माझ्यासाठी, एवढं कोण करते वे. चितले मी तुला आधी पण सांगितलं होत आणि आता पण सांगतोय, तू काय भी मागायच्या आधी ना तुला ते मिळालेलं असत. चला लवकर. अशा अवस्थेत धावपळ करतीस तू? हा जर दमन घे हळू, काय ना कोण बोलत घरातलं. हा सावकाश चल. काय बाया कुठे गेलेत म्हणायची ही दोघ? कुणाला काय सांगून पण गेले नाहीत का? एवढी मोठी झाली आहे पण कशी वागती बघ. अगं हो, पण आपले पण आईला काही कळायला पाहिजे का? नको. हा आता कुठं घेऊन गेलाय तिला काय माहिती. मुझे क्या लगता है अजिंक्य उसको ना बंदूक चलाने लेके गए होगे. काय बंदूक? अग काय भी कशी बोलतीस तू? ना याओ, ती मग अशी आम्हाला म्हणत होती मला तसलं डोळ्या लागलेत म्हणून. मग आम्हीच तिला म्हंटल कर तुझ्या नवऱ्याला फोन. अग पण ती आता इथन कुठन बंदूक आणणार? काय बाई करायचं जेडे. अगं तिला आता फोन तर लाव, किती उशीर झाले बघ की. वय वय आम्ही लावतो लगेच फोन. लाव लाव घ्या. आले बघा दोघ. शितले अगं तुला काही कळतं का नाही? आम्ही तर सगळी तयारी करून वाट बघत बसलोय आणि तू कुशाल निघून गेलीस. अक्का आता तुम्ही काय बोलणार का तिला? काय ग कुठं गेल का तुम्ही? यांनी माझी इच्छा पूर्ण केली. आता तर मी फायरिंग करून आलोय. कसलं भारी नेम आहे माहितीये माझा? काय धंदे बाकी पोरम तुमची. बर चला आता आधीच लई उशीर झालाय, कार्यक्रम करून घेऊ.